दोस्तों, सोलह पुराव न्यूज चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। समर्थ इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड कंपनी में अटका था 50 से 60 लोगों का वेतन। माजी नगर सेविका बिस्मिल्ला शिकलकर, इनके प्रयत्नों से मिला गरीबों को न्याय। देखिए सोलापुर आवाज की एक रिपोर्ट। काय गोळी आहे तर या कंपनीमध्ये 60-60 हिशोबाने 3 शिफ्टमध्ये काम चालू होतं। तर जवळपास हे लॉकडाऊनच्या आधी पण आणि लॉकडाऊनच्या नंतर पण आम्हाला लॉकडाऊनच्या मध्ये वर्क ॲट होम म्हणून घरी काम दिलं होतं, त्याची 4 महिन्याची आणि लॉकडाऊनच्या आधी 2 महिन्याची, असं जवळपास 5-6 महिन्याची पेमेंट राहिलेली आहे। तर जेव्हा ह्यांना मागतो तर हे लोक तारीखवर तारीख सांगतात की 20 तारखेला या, 22 तारखेला या, 25 तारखेला या। तर ह्या पद्धतीने असं भरपूर म्हणजे हॅरेसमेंट होत आले। तर त्यामध्ये सगळे करून खाणारे पोर आहेत, कॉलेजचे पोर आहेत, पण पार्ट टाईम करून करतात असे पोर आहेत। तर ह्यांना सांगितलं तर हे बोलतात की आम्ही करतो म्हणतात पण काहीच करत नाहीत। असं 60-60 हिशोबाने 3 शिफ्टमध्ये काम चालू आहे। तुम्ही हे जे काम करत होता तर त्याच्याविरुद्ध तुम्हाला 4 महिन्यापासून ह्यांनी जेव्हा तुमची पगार दिली नाही त्याच्या संबंधी तुम्ही काही कंप्लेंट वगैरे दाखल केली का? हो, ह्याच्या आधी तर कंप्लेंट केली होती। तर कंप्लेंट केल्यावर त्यांनी काय म्हणले की तुम्ही कंप्लेंट मागं घ्या, आम्ही तुमची पगार करू। तर त्यांच्या शब्दावर आम्ही कंप्लेंट मागं घेतली। तर त्यांनी फक्त एकच महिन्याची पेमेंट केली, जानेवारी महिन्याची पेमेंट। किती तारखेला केली ती कंप्लेंट तुम्ही? ते आम्ही जवळपास ती कंप्लेंट गेल्या महिन्यात नाही, 20 तारखेला काही कंप्लेंट केली होती। तुमच्याकडशी ते कॉपी आहे का? आहे आहे ते कॉपी आहे। कंपनीच्या नावाने तुम्ही एफआयआर दाखल केलं त्यावेळी? त्यावेळेस कंपनीचे मालक आणि कंपनीचे मॅनेजर दोघांवर केलं होतं। त्यांची आहे। तर तुम्ही कंप्लेंट मागं घ्या आणि पेमेंट करू। तर त्यावेळेस त्यांचं ऐकून आम्ही कंप्लेंट मागं घेतली, पण त्यांनी एकच महिन्याची पेमेंट केली, परत त्यानंतर 5 महिन्याची अजून बाकी ठेवली। यहाँ ऐसा ऐड आता पेपर में ऐड देख कर आए थे। इधर कौन है तुम्हारे मेन मुख्य? अमय सर है और मैनेजर इकबाल सर है। इकबाल क्या? हाँ, इकबाल शेख और अमय पाटिल। अमय पाटिल हाँ, यहाँ के सब प्रॉपर सोलापुर के दोनों बारसे के एक है। अभी मेरे हाथ में क्या भी नहीं करो, अभी मैनेजर को पूछेंगे ना हम जाकर, तो मैनेजर बोलते कि मेरे हाथ में कुछ भी नहीं है। अभी तकरीबन ये 1 महीने से ऐसे ही चल रहा। कितने लोगों की पगार अटकी? तकरीबन 50 लोगों की तो पेमेंट अटकी है इसमें। और हमारी मांग ये है कि आपके चैनल के थ्रू हम इतना बोलना चाहते हैं कि हमारी जितनी भी पेमेंट रुकी है पूरी क्लियर करो, इसके बाद हम काम को आने लेने के आने। हमारा पेमेंट क्लियर करो, हमारा लाइट बिल रुके सो है, गाड़ी का हफ्ता रुके सो है, उपास मारे की टाइम ऐसा है, तकलीफ में है। तो मेहरबानी करो कंपनी वाले हमारे इतना काम करना, और तुम्हारे चैनल के थ्रू हम इतना बोलना चाहते कि हमारी पेमेंट। नमस्कार, आज शिकलकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सरांना 2-3 महिन्यापासून आम्ही चक्कर मारत होतो, तर आमचं पेमेंट झालं नव्हता। मॅडम आल्यामुळं आमचं 4 महिन्याचं पेमेंट, थकीत पेमेंट पूर्ण क्लिअर झालेलं आहे। मी चॅनलच्या सोलापूर न्यूज यांच्या माध्यमातून हे आम्ही गोष्ट पुढं हे करतो आहे। मॅडमचं पण धन्यवाद। तुमची एका माणसाची किती पगार होती? प्रत्येकाचे प्रत्येक पे 20-25 हजार 30 हजार, ज्यांनी जसं करेल केलेलं आहे घरी, म्हणजे जो वर्क फ्रॉम होम ज्यांनी जेवढं जमेल तेवढं काम केलेलं आहे। मिनिमम 20 हजार ते 25 हजार लोकांचं पेमेंट आता तुम्हाला भेटतं। हा, तसं बाकीच्यांचं पण आहे, ज्या आता भरपूर जणांना भेटलेलं आहे पेमेंट। मी बिस्मिल्ला शिकलकर माझी नगर सेविका बोलते। आज समर्थ सॉफ्टॉप कंपनीच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही एक छोटासा एक आंदोलनच समजल्यासारखा असं मला समजतं की एक 60 लोकांचे पेमेंट येत आहे की 4 महिन्यापासून हदडली होती, 1 वर्षापासून त्यांना पेमेंट नव्हते। 2 महिन्यापासून हे लोक चक्र मारत होते पण त्यांना पेमेंट काही मिळत नव्हती। परंतु आज मी या ठिकाणी ताहेर शेख आणि सोलापूर न्यूज
वसीम देशमुख यांच्या नेतृत्वाने हा आम्ही काम पार पाडलेला आहे. कमीत कमी सर्वांना न्याय मिळालेला आहे. माझ्या हिशोबाने 12-15 लाख रुपये कमीत कमी आज या ठिकाणी वाटप करण्यात आले आणि गोरगरिबाला कामगार तर त्यांच्या कष्टाचा पैसा त्यांना मिळाला. अल्लाने माझ्या हातून हा काम घेतलं. मी अल्लाची पण फार आभार. सब्सक्राइब कीजिए हमारे सोलापूर आवाज न्यूज चैनल को और सभी ताजा खबरें पाने के लिए बेल आइकॉन को प्रेस कीजिए.